रिंकू नावाची एक मुलगी आहे आणि तिला पोलीस घेऊन जातात चोरीच्या आरोपाखाली आणि 3 दिवस खूप मारतात पोलीस स्टेशनमध्ये. आता रिंकू नाव दिलंय, मुलगा आहे का मुलगी हे जेंडर स्पेसिफाईड नाहीये, पण आम्ही रिंकू या नावावरून ती मुलगी असल्याचं गृहित धरलंय. तर तिला मारतात आणि तिच्या पॅरेंट्सना कळत नाही की आम्ही आता काय करायचं. तर हा आमचा अनुभव आहे आणि याच्याशी रिलेटेड आम्ही एक सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यात ज्यावेळेस आम्ही अनुच्छेदांचा विचार केला तर पहिला आमच्या डोळ्यासमोर आला अनुच्छेद 20, की जो म्हणतो की सबसे पहले किसी भी अपराध को अंजाम देने वाले व्यक्ति को केवल उस कानून के अनुसार दंडित किया जा सकता है. म्हणजे तो गुन्हा सिद्ध झाल्यावर त्या गुन्ह्याच्या अंतर्गत त्याला शिक्षा मिळू शकते. दुसरं डबल जिओपार्डी, ज्याच्यामध्ये तुम्ही एका शिक्षेसाठी डबल गुन्हा, म्हणजे त्याला एका गुन्ह्यासाठी डबल शिक्षा नाही देऊ शकत. पुढे आर्टिकल 21 जो जगण्याचा अधिकार सांगतो, आर्टिकल 20 जोडूनच 22 पण सांगावा वाटतो, जो की कैद्यांचा जे अधिकार आहेत त्याविषयी बोलतो की कैद्यांना कुठले कुठले अधिकार आहेत. जरी ते कैदी असले तरी ते मानव आहेत आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले गेले आहेत त्याविषयीचे कायदे त्यांना माहिती नसेल तर त्यांना अटकेपूर्वी त्याची माहिती देणं कुठल्या कलमांतर्गत. दुसरं हे झालं आर्टिकल्स. त्यानंतर DPSP, तर ह्याच्याशी रिलेटेड अनुच्छेद होते अनुच्छेद 38, ज्याच्यामध्ये हा एक सांगते, ज्याच्यामध्ये हे म्हणतात की राज्य लोक कल्याण की अभिवृद्धी के लिए सामाजिक व्यवस्था बनाएगा, राज्य इस प्रकार काम करे जिससे लोगों की सामाजिक आर्थिक और राजनैतिक न्याय को बढ़ावा मिले. आणि अनुच्छेद 46 हे दोघेही सांगतात की राज्याने असं काम करायचं आहे की तिथल्या लोकांच्या सामाजिक न्यायामध्ये वृद्धी होईल. पण ही केस आपण जी बघितली त्याच्यामध्ये त्यांना सामाजिक न्यायाचं हनन झालेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर आम्ही कायद्यांमध्ये गेलो की कुठले कुठले कायदे याच्याशी रिलेटेड आहेत. तर 2 होते, एक होता IPC आणि दुसरा होता CRPC. तर IPCचं सेक्शन 389 असं म्हणतो की पुटिंग अ पर्सन इन अ फिअर ऑर अक्युजिशन ऑफ अफेन्स ऑर्डर टू कमिट एक्सटॉर्शन, म्हणजे एखादी अशी व्यक्ती त्याला पकडणं आणि त्याला मारणं, तुझा गुन्हा कबूल कर असं म्हणणं हे ऑफेन्स आहे. पोलीस कोणालाही पकडून असं मारहाण करू शकत नाही. जर पोलिसांना एन्क्वायरीसाठी अटक करायची असेल तर त्यांना तशी रितसर परवानगी घ्यावी लागते, हे IPC म्हणतं. CRPC आपल्याला सांगतं की CRPC प्रोसिजरल कोड आहे, ती प्रोसेस सांगते. तर याच्यामध्ये काही कलम आहेत. कलम 50(1) नुसार अटक केलेली जी व्यक्ती आहे तिला जर तो कायदा माहिती नसेल की कुठल्या गुन्ह्याअंतर्गत तिला अटक केली गेलेली आहे तर त्याची माहिती पोलिसांनी देणं अपेक्षित आहे. आता ह्याच्यात मी लिहिलं नाही आहे पण 50(a) नुसार तो जो पोलीस अटक करायला आहे ना तो वर्दीत असला पाहिजे, त्याच्या नावाची पाटी क्लिअर दिसली पाहिजे, त्याच्याकडे अटक वॉरंट असला पाहिजे. जो व्यक्ती बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे त्याने केलेला गुन्हा ह्याची माहिती दिली गेली पाहिजे, नाहीतर असं धरलं पकडलं खेचत नेलं असं नाही करू शकत. त्यानंतर कलम 54 अंतर्गत वैद्यकीय चाचणीची डिमांड आपण करू शकतोय की जर आता जसं ह्या केसमध्ये बघितलं की 3 दिवस त्या मुलीला आत ठेवले तिला मारहाण केलेली आहे आणि पोलीस असं म्हणताय कोर्टासमोर उभं केलं की आम्ही मारहाणच केली नाही आहे, तर या कलमा अंतर्गत तुम्ही वैद्यकीय चाचणीची मागणी करू शकताय, जेणेकरून जरी वरून व्रण दिसत नसले मारलेल्याचे तर वैद्यकीय चाचणीमध्ये हे सिद्ध होऊ शकतं की पोलिसांनी मारहाण केलेली आहे की नाही. कारण अशा प्रकारे मारहाण करणं हा गुन्हा आहे, त्यामुळे आपण ह्या आर्टिकल अंतर्गत मागणी करू शकतोय 54 अंतर्गत की आमचं जे काही असलं आहे त्याची मेडिकल चाचणी झाली पाहिजे. त्यानंतर मला वाटतं ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो कलम होता तो होता कलम 56 आणि 57. या कलमांनुसार अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करणं गरजेचं आहे. आणि या केसमध्ये जसं की आपण बघितलं 3 दिवस त्या मुलीला तिथंच ठेवलेलं आहे, तिला कुठल्याही न्यायालयामध्ये हजर केलं गेलेलं नाही आहे. तर हा गुन्हा आहे जो पोलिसांनी केलेला आहे असं आपण इथं म्हणतोय. तर त्या अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासांपेक्षा जास्त वेळ तुम्हाला जर स्वतःच्या रिमांडमध्ये ठेवायचं असेल, मग एन्क्वायरीसाठी म्हणा किंवा आणखीन कुठल्या गोष्टीसाठी, तर त्यासाठी तुम्ही कायदेशीर परवानगी घ्यायला हवी आहे कोर्टाची आणि त्यानंतरच तुम्ही त्या व्यक्तीला स्वतःच्या कस्टडीत ठेवू शकताय, जे की ह्या केसमध्ये झालेलं दिसत नाही आहे. आणि त्यानंतर एक इन्फॉर्मेशन म्हणून सेक्शन 3438 CRPC जो की तुम्हाला अटक केलेल्या व्यक्तीसाठी बेलचा अधिकार देतो की जी ज्या व्यक्तीला अटक केलेली आहे जरी तो गुन्हेगार आहे किंवा नाही आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे, त्यामुळे कायद्याच्या भाषेत असं म्हणतात बेल इज अ राईट अँड जेल इज अ ऑप्शन. आणखीन चांगलं फ्रेम होऊ शकतं हे वाक्य, पण बेल इज अ राईट, तो व्यक्ती गुन्हेगार असला
ते सिद्ध झालेलं असलं तरी पण त्या व्यक्तीला जामीन मिळणं गरजेचं आहे. आता आपण बघितलं आर्यन खान प्रकरण, ज्याच्यामध्ये त्याचा जामीन हा विषय इतका का ज्वलंत होता की जरीही त्याच्यावरचे गुन्हे सिद्ध व्हायचे आहेत किंवा ते सिद्ध झालेलं आहे तरी पण जामीन मिळणं हा त्याचा या देशाचा नागरिक म्हणून राईट आहे. मग पुढे ती केस चालू राहील, पण ती केस चालू असेपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला जेलमध्ये नाही ठेवू शकत. आणि मग त्याच्यानंतर आपण सोसायटी म्हणून काय ऍक्शन घेऊ शकतोय, तर पहिलं होतं की आपल्या आजूबाजूला जी सोसायटी आहे किंवा आपलं जे गाव आहे त्यामध्ये तुम्ही याविषयी लोकांना सांगा की आमच्यासोबत असा अन्याय झालाय. त्यातले जे काही गावातले सरपंच असतील किंवा ग्रामपंचायतीतले काही लोक असतील त्यांची मदत घेऊन आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो, पोलिसांपर्यंत किंवा अजून वर अजून वर त्या विषयी बोलू शकतोय. त्यानंतर होतं की मुद्द्याशी संबंधित कानून नियम व योजनाओ की जानकारी ले, म्हणजे आपला जो प्रश्न आहे त्याच्याशी संबंधित नक्की कुठले कायदे आहेत याची माहिती करून घेतली पाहिजे. जसं की आपल्याला माहिती या केसमध्ये त्या मुलीचे पॅरेंट्स खूप घाबरले, त्यांना कळतच नाही आहे काय करावं. तर अशा परिस्थितीत जर आपले नाते किंवा आपण फसले असू तर त्याच्याशी रिलेटेड कुठले कुठले कायदे आहेत, मग त्याच्यामध्ये एक्झम्पशन्स काय आहेत, आपण पहिल्यांदा काय करू शकतोय, या गोष्टी आपण करू शकतो. जसं पिंक मूवीमध्ये दिलं होतं की त्या मुलीला पोलीस येऊन असंच पकडून नेतात आणि त्यांच्या सोबतच्या ज्या दोघी तिघी मुली असतात त्यांना समजतच नाही मी काय करू, त्यांना दिवस दिवसभर पोलीस स्टेशनला बोलवून बसवून ठेवतात आणि रिझल्ट काहीच येत नाही. सो अशा परिस्थितीत सामान्य माणूस म्हणून आपण हे कन्फ्यूज होतो की काय करावं कळत नाही, तर संबंधित कायद्याची मदत किंवा वकिलाची मदत घेऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा स्किप झाला माझ्या सांगण्यातनं, CRPC मध्ये असं म्हटलंय की अटक केलेली व्यक्ती जर गरीब असेल, वकिलाचा खर्च त्याला परवडत नसेल, तर ही स्टेटची जबाबदारी आहे की त्यांनी वकील प्रोव्हाइड करायचा आहे ह्या पूर्ण पुढच्या प्रोसेससाठी. आणि त्यानंतर आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं की समूह बनवायचा आहे, संघटन करायचं आहे आणि त्या मुद्द्याच्या विरोधात स्ट्रॉंगली आवाज उठवायचा आहे. आणि हे सगळं करूनही जर न्याय मिळत नसेल तर तुम्ही कोर्टात पण जाऊ शकताय, त्या पोलिसांविरुद्ध किंवा त्या पूर्ण प्रक्रियेच्या विरोधात आवाज उठवू शकताय. थँक्यू. आणि माझ्या टीम पैकी आणखी कोणाला काही याच्यात ऍड करायचं असेल तर प्लीज त्यांनी ऍड करा. सगळं ऍक्च्युली झालेलंच आहे, पण म्हणजे जे काय बोलायचं होतं ते सगळं तिथं झालंय, ऍड करायचं असं काय नाही. फक्त एक मध्ये होतं की आपण जे काय गोष्टी चालले म्हणजे जे काय गोष्टी चालल्या ती आमचं म्हणणं काय त्या अर्जाच्या माध्यमातून गव्हर्नमेंटकडे गेलं पाहिजे. तर पोलीस स्टेशन असेल किंवा हे जे गोष्टी असेल तर आपण म्हणतो की आपण लोकांना जनजागृती करू, लोकांना जनजागृती करून पण आम्ही मांडतच नाही की आम्हाला ही गोष्ट पाहिजे. तर त्यासाठी आम्ही इथं जे काय मुद्दा असेल त्या गोष्टीवरती आम्ही त्या गोष्टीचा अर्ज करणार आहे. आणि त्या अर्जावरून जर काही त्याचे रिझल्ट काही मिळत नाही आहे मग लोकसंघटन करून आपण एक आंदोलन उभा करू शकतो आणि त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट करू शकतो. आणि त्या प्रेशरमध्ये पण जर न्यायालय आपल्याची भूमिका आपण बघत नाही तर आपण न्यायालयाकडे जाऊ आणि ती गोष्ट लिगली आपण अचीव्ह करू. त्यात अजून एक म्हणजे ती रिंकू मुलगा आहे का मुलगी आम्हाला माहिती नाही, त्यामुळे जर ती मुलगी असेल तर तिला सूर्यास्तानंतर अटक होऊ शकत नाही आणि लेडीज कॉन्स्टेबल सोबत नसताना पण अटक होऊ शकत नाही. आणि मग नॉन बेलेबल ऑफेन्स में बेल मिलती है कुछ कुछ चीजों पर, वो तो मिलती है कुछ कुछ में, उसके भी कंडीशंस है लेकिन चोरी है जैसे कि हमने देखा. हाँ बहुत चोरी का है तो वो जड़ती घेता तो जड़ती पुरुष घेऊ शकत नाही.